टीव्ही मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ. 12 नोव्हेंबर पर्यंत देशमुख राहणार ईडीच्या कोठडीत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची घटना अतिशय दुर्दैवी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. आणि अंबाझरी उद्यानाचा विकास कागदोपत्रीच. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची दिवसेंदिवस परिस्थिती होत आहे खराब. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी शनिवारी अनिल देशमुख यांना विशेष PMLA कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र ईडीने त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली असता हायकोर्टाने देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला आग लागलेल्या अतिदक्षता विभागाला राजेश टोपे यांनी रविवारी भेट दिली. ही घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून 8 दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाच्या घटना वारंवार होऊ नये यासाठी फायर सेफ्टी ऑडिटसाठी वेगळा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जाईल अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मृतांच्या नातेवाईकांना 2 दिवसात मदत मिळेल असेही टोपे यांनी घोषित केले. इमारत आहे 4 मजल्याची आणि या 4 मजल्याच्या इमारतीमध्ये ग्राउंड फ्लोअर हा ICU करण्यात आला. पूर्वीच्या दृष्टीनं पूर्वीचा जर तुम्ही साधारणपणे बघितलं तर इथे लेबर रूम किंवा पीडियाट्रिक्सच्या दृष्टिकोनातूनची व्यवस्था होती. परंतु कोविडची वाढती संख्या खास करून नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या वेवमध्ये सुद्धा दुसऱ्या वेवमध्ये सुद्धा प्रचंड जी संख्या वाढती आहे ना, आज सुद्धा नगर पहिल्या 5 मध्ये नेहमीच राहिलेलं आहे आणि त्यामुळे ICU पेशंट्स सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना जागा मिळावी म्हणून हे तातडीनं त्यावेळी करण्यात आलं आणि नोबेल फाउंडेशन आणि त्यांच्या CSR मधून सुद्धा याला निधी उपलब्ध करून देण्यात आली. PWDच्या वतीनं ही जी काही आहे ती इमारत पूर्ण बांधण्यात आली. कारण आरोग्य विभागाचे फंड्स असतात परंतु बांधकाम सगळंच नेहमी सर्वच विभागांचं बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग करत असतो आणि त्यामुळे हे जे काही ICU बांधकाम होतं ते सुद्धा PWDच्या वतीनंच आपण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जी काही 10:50 साधारण जी घटना घडली त्यामध्ये आतमध्ये काम करत असणारा स्टाफ नर्स त्याला ते प्रामुख्याने 18 नंबरच्या कॉटजवळ ICU त्यांना फायर झाल्याचं आढळलं आणि त्यांनी तातडीनं तिथे उपलब्ध असलेलं फायर एक्सटिंग्युशरचं जी हे असतं ते त्यांनी ताबडतोबीनं त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न केला. परंतु आग पण थोडी त्या परिसरात वाढली आणि धूर खूप मोठ्या पद्धतीनं वाढला आणि तो काळा धूर होता आणि त्या अनुषंगाने ते एक्सटिंग्युशरचा तेवढा परिणाम त्याच्यावर झाला नाही असं त्यांनी मला जे आत्ता सकृत दर्शनी जी चर्चा झाली आत्ता त्यांनी मला सांगितलं. यामध्ये जे काम करत असणाऱ्या तिथल्या 3 नर्सेस आहेत स्टाफ नर्स किंवा तिथल्या मेडिकल ऑफिसर यांच्याबरोबर सुद्धा आम्ही आणि उपाध्यक्ष महोदया निलिमा गोरेताईंनी सुद्धा चर्चा केली. मी इथल्या अधिकारी वर्गांशी सुद्धा कलेक्टर असतील SP असतील आमचे आरोग्य विभागाचे ACS आहेत इथले CS आहेत पोखर्णा या सगळ्यांबरोबरच मी इन जनरल डिटेलमध्ये चर्चा केली आणि त्यातून एक नक्कीच आहे की जे काही घटना घडली त्याच्यामध्ये
एकूण 17 लोक आतमध्ये ऍडमिट होते, 17 पैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला आहे, 6 जे पेशंट्स आहेत त्यांची परिस्थिती व्यवस्थित आहे, मी त्यांनाही भेटायला त्या ठिकाणी आता जात आहे। आणि यामध्ये प्रामुख्याने 6 महिला आहेत आणि 5 पुरुष आहेत, यांचा वयोगट साधारणपणे 60-65 वरचा हा अधिक आहे, एक मात्र 37 इयर्स ओल्ड मुलगा सुद्धा निश्चित प्रकारे आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर का बघितलं, हा जो फायरचा इन्सिडेंस आहे त्यामध्ये मला जे आमच्या एसीएससी व्यास साहेबांनी जी माहिती दिली या ठिकाणी पूर्ण दिवसभर ते आहेत, त्या अनुषंगाने साधारण 6 लोक हे सफोकेशननी वारले, म्हणजे त्यांना धूर खऱ्या अर्थाने त्यांच्या श्वसनात गेल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला असेल, किंवा त्यांना बाहेर काढताना त्यांना ऑक्सिजन मिळाले नाही, जे काही असेल सफोकेशन हे कारण आहे। आणि 3 लोकांचं जे आहे ते मृत्यू हा बर्ननी झाला, म्हणजे जळाल्याने झाला। तर 6 + 3 = 9 आणि काही लोक बर्न आणि सफोकेशन आहेत, एक बर्न आहे आणि 3 बर्न आणि सफोकेशन आहे, आणि एकाच्या बाबतीत कसा मृत्यू झालेला आहे त्याच्या बाबतीतलं आज प्राथमिक दृष्टिकोनातून सांगता येत नाही, सगळं प्राथमिक दृष्टिकोनातूनचे अहवाल आहेत आणि त्यामुळे त्यांचा विसरा सर्व केलेला आहे आणि त्याबाबतचा अंतिम केमिकल अनालिसिसचा रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचा निदान त्या ठिकाणी करण्यात येऊ शकेल, जे कायदेशीर दृष्टिकोनातून महत्वाचं असतं। तर या सगळ्या पार्श्वभूमीवर एक नक्कीच आहे की घटना अतिशय दुर्दैवी, अतिशय दुःखदायी आहे। शहरात अनेक मोठे प्रकल्प पूर्ण झाले असून अनेक प्रस्तावित सुद्धा आहेत, मात्र येथील उद्यानांच्या विकासाचे जे दावे केले जात होते ते पूर्ण होत नाहीत। शेगावच्या आनंद सागर प्रमाणे अंबाझरी उद्यान विकसित करण्याची घोषणा नागपुरातील एका जनप्रतिनिधीने केली होती, मात्र ते स्वप्नच राहिलं। काही वर्षांपूर्वी अंबाझरी तलावात विविध प्रकारच्या नौकाविहाराच्या सुविधा उपलब्ध होत्या। तलावाच्या काठी असलेल्या उद्यान संकुलात लहान मुलांना खेळण्यासाठी अनेक खेळ, झुले इत्यादी, ज्यामुळे येथे एक रौनक असायची। लोक आपला वीकेंड या उद्यानात घालवायचे, पण जेव्हा कंत्राटदाराचा करार संपला तेव्हा हे सर्व थांबले। या बागेत एक प्रकारचा ओसाड झाला आणि तो लव बर्ड्सचा अड्डा बनला। या ठिकाणी पुन्हा वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क, लेकव्ह्यू पार्क, बोटिंगची सुविधा सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले होते। शेगावच्या आनंद सागराप्रमाणे उद्यान विकसित करण्याची घोषणाही करण्यात आली। शहरातील सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे सांगितले जात होते, मात्र आतापर्यंत लोक वाटच बघत आहेत। महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अंबाझरी संकुलातील संपूर्ण 44 एकर जागा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा प्रस्ताव 6 वर्षापूर्वी तयार केला होता। MTDC 19 एकर तर महानगरपालिका 25 एकरवर विकसित करणार होती। ती विकसित केल्यानंतर येथून मिळणाऱ्या उत्पन्नातून महापालिका आणि MTDCचा हिस्साही निश्चित करण्यात आला होता, मात्र नंतर महानगरपालिका त्याचा विकास करणार असल्याचे निश्चित करण्यात आले। आतापर्यंत येथे काहीही होताना दिसत नाही। लहान मुलांचे झुले, घसरपट्टी जुनी झाली आहेत, काही तर तुटलेले आहेत। येथे धावणारी लहान मुलांची टॉय ट्रेनही बंद पडली आहे। आजही शहराच्या कानाकोपऱ्यातून लोक आपल्या कुटुंबांसह इथे पोचतात, पण इथली अवस्था पाहून ते सुद्धा निराश होतात। कोरोनाच्या काळात हे उद्यान जवळपास 2.5 वर्षे बंद होते। होय, हे संकुल ओव्हरफ्लो पॉइंट येथील स्वामी विवेकानंद स्मारकाच्या दिशेने सुशोभित केलेले आहे। येथे नागरिकांची गर्दीही दिसून येते। अंबाझरी पार्कचा विकासही वेगाने व्हायला हवा असे नागरिकांचे म्हणणे आहे। शहरात लाखो रुपये खर्च करून लोकांच्या आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी बांधलेल्या उद्यानांची देखभालीअभावी दुरवस्था होऊ लागली आहे। काही उद्याने महापालिका आणि NIT अंतर्गत येतात, त्याचबरोबर काही उद्याने खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहेत, मात्र जरीपटका येथील दयानंद पार्क पाहता वर्षानुवर्षे दुरुस्ती झाली नसल्याचे दिसून येत आहे। उत्तर नागपुरातील दयानंद पार्कमध्ये संध्याकाळी अंधार असतो। उद्यानांच्या दुरावस्थेबाबत प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा परिणाम म्हणजे उद्यानाची अवस्था बिकट होत चालली आहे।
दयानंद पार्कमध्ये सगळीकडे हिरवळ आहे, लोकही उद्यानात फिरायला येतात. मात्र सध्या वॉकिंग ट्रॅकची अवस्था पण खराब झाली आहे. बऱ्याच ठिकाणी फरशा निघाल्या आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. झाडांच्या फांद्या तुटतात आणि पडतात, पण त्या वेळेवर उचलल्या जात नाही, त्यामुळे अस्वच्छता पसरत आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी घसरपट्टी लावली आहे, मात्र त्याची दुरुस्ती न केल्याने त्यात खड्डे पडले आहेत. मुलांनी त्याचा वापर करू नये यासाठी त्यांना साखळीने बांधले आहे. त्याचबरोबर इतर साहित्याचीही अवस्था वाईट झाली आहे, त्याचमुळे आता लहान मुलेही खेळायला येत नाही. कोविड काळात उद्यान अनेक महिने बंद होते, त्यानंतर क्रीडा साहित्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. संध्याकाळी कॅम्पसमध्ये अंधार असतो, याचा गैरफायदा समाजकंटक घेतात. त्याचवेळी बाग जोडप्यांसाठी एक उत्तम जागा बनली आहे. जोडप्यांमुळे परिसरातील नागरिक उद्यानात येणे टाळतात. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्याने उद्यानाची अवस्था बिकट झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. उद्यानामुळे परिसराचे सौंदर्य वाढते, मात्र येथे विपरीत परिस्थिती आहे. उद्यानासमोर पार्किंगचीही समस्या आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. एकीकडे नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासोबतच स्वच्छ शहर बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र दुसरीकडे शहरात काही ठिकाणी पशुपालकांनी रस्त्यावरच गोशाळा उघडल्याचं चित्र दिसत आहे. नागपूर शहरात 1100 वर पशुपालक आहेत, त्यातील जवळपास 60% पशुपालकांनी रस्ते, सार्वजनिक मैदाने व गल्ले आपल्या ताब्यात घेतले आहेत. सीताबर्डीतील महाबँक चौकाजवळील निडोज बार समोरील नाग नदीजवळील रस्त्याचा पशुपालकांनी अक्षरशः तबेला बनवला आहे. या मार्गावरून दुचाकीने जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मात्र रस्त्यावर बांधलेल्या पशूंमुळे रस्ता जाम होतो. एवढंच नाही तर हे पशु मोठ्या प्रमाणात रस्ता घाण करून ठेवतात. पश्चिम नागपुरातील गोकुळपेठ इथेही असंच चित्र बघायला मिळतं. येथील एक पशुपालक जवळपास 50 ते 60 गाई रस्त्यावर बांधतो, त्यामुळे लोकांनी या रस्त्याने येणे जाणेच बंद करून टाकले आहे. फुटाळा तलावाजवळील कॅम्पस चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही गाय व म्हैस पाळणाऱ्यांनी आपला डेरा टाकला आहे. महानगरपालिकेच्या पशुविभागानुसार शहरात 1100 वर पशुपालकांच्या गोशाळा आहेत. त्यातील अधिकांश लोकांकडे पशुपालनासाठी जागा नाही, त्यामुळे त्यांनी रस्ते व गल्ल्यांवरच ताबा मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने शहरातील सर्व गोशाळांना शहराबाहेर स्थानांतरित करण्यासाठी नंदग्राम योजनेचा प्रस्ताव तयार केला होता. त्याअंतर्गत सर्व पशुपालकांना शहराबाहेरील एकाच जागेवर स्थानांतरित करण्यात येणार होते, मात्र हा प्रस्ताव कागदावरच राहिला. ही योजना तर सपशेल फेल झालीच, मात्र रस्त्यावर व सार्वजनिक जागांवर ताबा करणाऱ्या पशुपालकांवर कारवाईसुद्धा झाली नाही. महानगरपालिकेच्या पशुचिकित्सा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की नंदग्राम योजना काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित झाली. पहिले जो प्रस्ताव तयार करण्यात आला होता, त्या प्रस्तावाअंतर्गत पशुपालकांना जमिनीवर निर्माण कार्य करून द्यायला हवं होतं, मात्र ते बजेटबाहेर जात होतं. काही तांत्रिक कारणामुळे असफल राहिलेल्या नंदग्राम योजनेचा नवा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली, मात्र यासाठी कुठल्याही ठोस हालचाली अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत. नागपूर शहरातील लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. ही वाढ तशी अपेक्षितच आहे, मात्र शहरातील ट्रॅफिक व्यवस्थेत हवी तशी सुधारणा दिसून येत नाहीये. नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यूवर मेट्रोचे पूल तयार झाल्यामुळे रस्ता छोटा झाला आहे. तसेच रस्त्याच्या बाजूने असलेल्या अतिक्रमणामुळे वाहन चालकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. आजम शहा ते टेलिफोन एक्सचेंज चौकापर्यंत असलेल्या अतिक्रमणामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत.
फुटपाथवर असलेल्या दुकानांमध्ये येणारे तर रस्त्यावरच आपली वाहने उभे करतात, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांना त्याचा त्रास होतो. शहरात असे बरेच ठिकाणे आहेत जिथल्या फुटपाथवर अतिक्रमण केलेलं आहे. यावर प्रशासनाद्वारे कारवाई तर केली जाते, मात्र काही दिवसांनी चित्र जैसे थेच असतं. आजमशहा चौकात सकाळपासूनच मोठी गर्दी असते. चौकापासून रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे ऑटोवालेही आपले ऑटो घेऊन तयार असतात, तर दुसरीकडे टेलिफोन एक्सचेंज चौकाकडे जाणारे आपले वाहन रस्त्यावरच उभे करतात, त्यामुळे आधीच अतिक्रमणाने छोटा झालेला रस्ता आणखीनच त्रासदायक होतो. सध्या या परिसरातील नागरिक वाहनांच्या आवाजांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यात टेलिफोन एक्सचेंज चौकातील ट्रॅफिक सिग्नल कधी बंद तर कधी सुरू असतो. BSNL कार्यालयासमोर केबल लाईनसाठी गड्डा खोदण्यात आला होता, मात्र बऱ्याच दिवसांपासून हे काम बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीसाठी अडचण येत आहे. डिवायडर कचऱ्याने भरलं असून मेट्रोचं काम अगदी संथगतीने सुरू आहे, त्यामुळे या परिसरातील लोकांच्या समस्येत वाढ झाली असून याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यात अपयश येत आहे. मोक्षधाम चौकाजवळील ऐतिहासिक हेरिटेज छत्री ही प्रशासकीय दुर्लक्षामुळे सार्वजनिक वापरापासून जीर्ण होत चालली आहे. नागपूर शहरातील ऐतिहासिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी पुरातत्व विभाग कार्यरत आहे. असे असतानाही हेरिटेज छत्राचे रक्षण करण्याऐवजी अधिकारी कुंभकर्णासारखे झोपले आहेत. काही लोकांनी या छत्रीवर ताबा घेतलाय. येथे ओले कपडे सुकवले जातात. रात्रीच्या वेळी ते काही भटक्या घटकांचे आश्रयस्थान बनते. जवळच एक चहाचा टप्पा आहे जिथे पोलीस देखील चहा पिताना दिसत आहेत, पण ते इथे बघूही शकत नाही. हालत अशी झाली आहे की एखाद्याला दारू प्यायला जागा नाही मिळाली की तो दारूची बाटली आणि ग्लास घेऊन या छत्रीवर पोहोचतात, ज्यात आत बसलं की बाहेरून काहीच दिसत नाही. या ठिकाणी दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या दिसतात. याशिवाय या छत्रीच्या आजूला बाजूला सतत ऑटो आणि खासगी वाहनांची वर्दळ असते. या ऐतिहासिक वास्तूची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे. त्याच्या देखभालीचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. त्यासाठी गुजरातमधून कारागीर बोलवण्यात आले होते, मात्र त्यानंतर विभागाला त्याचा विसर पडला असावा. छत्रीच्या आत पोपड्या निघत आहेत. या छत्रीला दारू पिणाऱ्या समाजकंटकांपासून मुक्त करून सुधारणेची कामे करावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.